आज 24 मार्च आहे. खरं तर हा दिवस कोणत्याही भारतीयाला विसरणं अशक्य आहे, कारण आजच्याच दिवसापासून सुरू झाला होता 21 दिवसांचा लॉकडाऊन. या परिस्थितीची कोणत्याही भारतीयाने कधीच कल्पना देखील केली नसेल, परंतु या 21 दिवसांच्या लॉकडाऊनने आपल्या अनेक नाती जवळ आणली आणि खूप गोष्टी घडल्या देखील. ती परिस्थिती आणि आत्ता जी सुरळीत झाली आहे ही परिस्थिती, ह्या आपण याच्यावरती प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील काही नागरिकांकडून. आजच्याच दिवशी 21 दिवसांचं लॉकडाऊन लागलं होतं, संपूर्ण कुटुंब परत एकत्र आलं होतं, परंतु महिलांवरती कामाचं ओझं वाढलं होतं. तेव्हाची मानसिकता काय होती आणि आता परत परिस्थिती रुळावर आली, त्याच्याबद्दल काय सांगाल? तुम्ही आत्ता म्हणालात तसं की महिलांच्या मानसिकतेतून बोलायचं तर मी थोडासा, म्हणजे मी महिला असले तरीसुद्धा थोडासा माझा व्ह्यू वेगळा आहे. त्यावेळेस पहिल्यांदा प्रेशर येतं की घर कसं चालवायचं, त्या प्रेशरमधून थोडासा एक दिलासा असतो की अरे इतक्या दिवसांमध्ये आपलं कुटुंब आपण एकत्र आलो नव्हतो, सगळेजणं काही ना काही कामाचा हातभार लावत असतात, थोडासा त्रास होतो कामाचा. पण पुन्हा त्याच्यातून जर का तुम्ही चांगलं बघितलं की अरे नाही सगळेजणं खूप दिवसांनी एकत्र राहतो तर तो त्रास त्रास नाही वाटत, ती एक थोडंसं तो कालखंड जायला खूपच जरा अवघड अशाकरता होतं, कारण 4-5 जणांचं कुटुंब चालवायचं म्हणजे खाऊची गोष्ट नाही आहे. धंदा पाणी बघणं आणि धंदा पाण्यातून ज्या काही गोष्टी आपल्याला पुन्हा रुळावर येण्याकरता मदत होणार होती त्याच्याकरता स्वतःला बूस्ट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. निगेटिव्हिटीनी थोडंसं प्रत्येकच माणसाला घेरायला सुरुवात झालेली असते, महिला काय आणि पुरुष काय, निगेटिव्हिटी काही हे बघत बसत नाही की महिला किंवा पुरुष. त्या निगेटिव्हिटीतून बाजूला करायचं तर स्वतःलाच एक आतून आवाज देऊन सांगावं लागलं की नाही आपल्याला कुटुंब चालवायचं आहे, मुलं बाळं आहेत, घरची म्हातारी माणसं आहेत, सुदैवाने कुटुंबही एकत्र आलं आणि आम्हाला बूस्ट करण्याकरता आमच्या आमच्या विचारांनी मला माझ्या धंद्यांनी तारलं. आज 2 वर्षांमध्ये जेव्हा मागे वळून बघते तेव्हा असं वाटतं की त्या क्षणी दूध भात तरी खातोय की नाही ही वेळ होती, पण थँक्स की माझ्या धंद्यांनी माझ्या प्रॉडक्टनी मला वाचवलं आणि त्यांनी मला तारलं इथंपर्यंत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझी मैत्रीण आहे स्मिता माझ्याबरोबर, 2 वर्षानंतर आम्ही आज भेटतो आहे. लॉकडाऊनच्या आधी भेटलो होतो आणि 2 वर्षानंतर एकमेकींना मी बूस्टर आहोत. तीसुद्धा एक व्यवसाय करते, हॉटेल चालवते, तर तिलासुद्धा म्हणजे जे जे मी आत्ता म्हटलं त्या दोघींच्या एकत्रितच भावना आहेत. तर आत्ता आम्ही दोघी जणी 2 वर्षानंतर एकमेकींना बूस्ट करता करता आज बूस्टरचे डोस म्हणूनच भेटलो आहोत आणि मास्क न लावता बोलतोय ही खूप मोठी गोष्ट आहे आत्ताची. त्यामुळं मास्कच्या पूर्वीचे आपण मधला मास्कचा काळ मानसिकता बदललेली आणि आता हळूहळू ते सगळं कमी होईल, रुळावर पण येते गाडी आता हळूहळू, तर खूप बरं वाटतंय. आणि पुन्हा तेच की महिला काय आणि पुरुष काय, एकमेकांना बूस्ट करण्याकरता जर का तुमच्यात मैत्री असेल, मित्र असतील चांगले चांगल्या विचारांचे, तर तुम्ही त्या गोष्टीतून बाहेर नक्की पडू शकता. आमचे खूप हाल झाले तेव्हा, खूप म्हणजे आम्हाला जवळजवळ एक टाईमचं जेवण जेवून आम्ही दिवस काढलेले, एका भाजीवरती आम्ही 2-2 दिवस काढलेले, एक भाजी करून आम्ही त्याच्यावर 2-2 दिवस काढलेले. आमचे खूप आतोनात हाल झाले, पूर्णच बंद होतं ना. आत्ताची परिस्थिती काही सुधार झालाय का? त्या परिस्थिती आत्ताच्या परिस्थितीत भरपूर सुधार झाला. म्हणजे कसं आहे, आता निदान एक 500-600 रुपये तरी रोज होतात, तेव्हा म्हणजे खूपच म्हणजे सगळं बसल्यागतच घर बसल्यागतच झालं होतं. त्या परिस्थितीने या परिस्थितीमध्ये लई फरक त्यावेळी नाही का तुम्हाला सडनली लॉकडाऊन झालं होतं, तुम्हाला कधी न थांबणाऱ्या लोकांना 24 तास घरात सांभाळ लागलं होतं. आत्ता परिस्थिती वेगळी झाली, लॉकडाऊन उघडायला लागलं, सगळ्यांना बाहेर येत आहे, ते हळूहळू नाही का जीवन पूर्ण धोरणावर परत येत आहे. त्यावेळी काही चॉईस नव्हती ना का, म्हणजे कोणाला माहीत नव्हती की अशी बिमारी येणार म्हणून. त्यावेळी मग सडनली एक बिमारी आली, तुम्हाला 24 तास घरातच राहा, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग करा, हात धुवा, मास्क घाला, ते होतं. त्यामुळे तुम्हाला घरात थांबणंच भाग्य होतं. आता परिस्थिती हळूहळू सुरत झाली, आता सगळ्यात नाही का बंधनामध्ये तुम्ही हळूहळू मुक्त होत चालले आणि आता तर सांगितलं की 31 मार्चपासून नाही का पूर्ण लॉकडाऊनच हटवून टाकणार आहे. आता हळूहळू सगळं पूर्वपदावर येत आहे. बदल ही काळाची गरज असते आणि तो बदल आपण न्यू नॉर्मल म्हणून स्वीकारलाच आहे. काही गोष्टी चांगल्या झाल्या, काही गोष्टी वाईट झाल्या, परंतु आपण त्या स्वीकारून आता पुढे जाताना सगळेच आपल्याला पाहायला मिळतात. शगुफ्ता शेख, पोलीसनामा, पुणे.